नमस्कार। शंकरपाळी बनवताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शंकरपाळी तळताना आपण जेव्हा शंकरपाळी कट करतो त्याच्यापेक्षा डबल फुलली पाहिजे, तेव्हा शंकरपाळी आपली खुशखुशीत होते। अशाच प्रकारे जर शंकरपाळी तुम्हाला बनवायची असेल तर मी पूर्ण व्हिडिओ माझा बघा तुम्ही, त्याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत, त्या टिप्स फॉलो करा। नक्की शंकरपाळी बघा, किती मस्त टम फुलून आलेली आहे शंकरपाळी। अशा पद्धतीने तुम्ही बनवा आणि मी जे मेजरमेंट दिलं आहे ते नक्की फॉलो करा। सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते वजनाच्या हिशोबाने मी शंकरपाळी करण्यासाठी अचूक माप किती घेतलं आहे। तर इथे मी 1/4 किलो मैदा घेतलेला आहे आणि इथे मी घेतला आहे 1/2 किलो पिठी साखर आणि इथे 1/4 किलो मी घेतला आहे तूर आणि इकडे घेतला आहे 1/2 लिटर दूध आणि इथे मी 100 ग्रामच्या आसपास म्हणजे 100 ग्रामच्या आसपास रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे, बघा जास्त जाडसर नाही। आणि जर तुम्हाला मेजरिंगच्या हिशोबाने मी सांगायला गेलं तर हे बघा, इकडे मी याच वाटीने 8 वाटी मैदा घेतला आहे आणि याच वाटीने मी 3 वाटी पिठी साखर घेतलेली आहे, सेम वाटीने मी घेतले आहे 1/4 कप तूप, सेम वाटीने मी घेतले आहे 1/4 कप दूध आणि याच वाटीने जर बघायला गेलं तर अर्ध वाटी घेतला आहे रवा। इथे सगळ्यात पहिलं मी एक भांडं घेतलं आहे स्वच्छ धुवून, त्याच्यामध्ये आपण जे 1/2 लिटर दूध घेतलं आहे ते टाकणार आहोत। मेजरिंगच्या हिशोबाने समजाल तर 1 वाटी दूध, ते आपण सगळ्यात पहिलं, मी नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे, थंड दूध घ्यायचं नाही आहे। थंड असेल तर फ्रीजमध्ये बाहेर काढून ठेवा आणि थोडा वेळ नॉर्मल टेम्परेचर होईपर्यंत बाहेर ठेवा। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पिठी साखर बघा, मी 1/2 किलो घेतलेली आहे। जर वाटीच्या मापाने जर बघाल तर तुम्ही 3 वाटी मेजरिंग कप घेतलेला आहे, मी तो 3 कप घेतलेला आहे पिठी साखर, ती ॲड करणार आहोत। आणि आपल्याला दुधाला उकळी फुटून द्यायची नाही आहे, दुधाला जर जास्त वेळ आपण गरम केलं तर ते पाकात रूपांतर होईल त्याचं, त्यासाठी आपल्याला जास्त वेळ गरम नाही करायचं आहे, आपल्याला नॉर्मल गरम करायचं आहे 3 ते 4 मिनिटं फक्त। हे बघा आपली साखर नेहमी ढवळत राहायची आहे, बघा खाली लागली नाही पाहिजे, प्रॉपर मिक्स झाली पाहिजे साखर आपली। हे बघा अशा प्रकारे आपलं 3 ते 4 मिनिटं होत आलेले आहेत। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुमच्या फ्रेंड्सला पाठवायचं असेल तर प्लीज आठवणीने शेअर करा, कमेंट्स करा। हे बघा आपलं दूध चांगल्यापैकी, आपली साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे, हे बघा अशा प्रकारे। मी गेल्या वेळेस पण व्हिडिओ टाकलेला आहे शंकरपाळीचा, ती पण वेगळी पद्धत आहे आणि ही पण वेगळी पद्धत आहे। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती पद्धत नक्की ट्राय करून बघा। तुम्ही जर माझा तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओची लिंक देते, त्या व्हिडिओला नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला जी सोपी पद्धत, दोन्ही पद्धत अशा बघायला गेल्या तर सोप्याच पद्धती आहेत, तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही शंकरपाळी बनवा। आणि जर हे जे मेजरिंग आहे ते जर फॉलो केलं तर 100% तुमची शंकरपाळी कुठेही फुटणार नाही, तेलामध्ये विरघळणार नाही आणि कडक देखील होणार नाही, एकदम खुसखुशीत आणि बिस्किटासारखी जी आपली असते ना शंकरपाळी, अगदी तोंडात ठेवताच विरघळेल अशा पद्धतीने तुमची शंकरपाळी होईल। फक्त मेजरमेंट परफेक्ट ठेवा। हे बघा आपलं साखर पण विरघळत आली आहे बोलत, हे बघा विरघळली आहे पूर्ण साखर। आता हे आपण गॅस बंद करूया, याला पण तूप गरम करून घेऊया। हे बघा जे तूप आहे ते गरम करून घेऊया, तूप आपल्याला बारीक गॅसवर एकदम कडकडून तापून घ्यायचं आहे। तूप गरम कसं झालं हे कसं कळणार आपल्याला, हलकासा धूर यायला लागला की लगेच आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे। तूप मस्तपैकी तापलेला आहे, आपण आता गॅस बंद करूया। सगळ्यात पहिलं मी इथे जास्त नाही चिमूटभरच मीठ टाकलं आहे, त्याने आपले जे गोड पदार्थ असेल कोणताही त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकाल। हे बघा किंचित टाकले आहे मी, जास्त नाही,
एवढंच मीठ टाकलेलं आहे आणि सगळ्यात पहिले मी घेणार आहे हा मैदा आहे मी जो आधी चाळून घेतलेला आहे तुम्ही पण मैदा चाळून घ्या शक्यतो याच्यामध्ये आपण टाकूया आता हा रवा अर्धा कप आहे तूप आपल्या कडकडीत तापलेला आहे आपण तूप सगळीकडे टाकून घेऊया गरम गरम वाटतंय तूप जास्त गरम नाहीये आपण हाताच्या साहाय्याने पूर्ण जे तूप आहे ते मैद्याला चोळून घेणार आहोत दोन्ही हाताचा वापर करूनच करायचा वापर तुम्हाला जर तूप नसेल वापरायचं तर तुम्ही वनस्पती डालडा वनस्पती तूप पण वापरू शकता म्हणजे डालडा आपण आता थोडं थोडं करून जे आपण मिश्रण बनवलेलं आहे दुधाचं आणि पिठी साखरेचं ते थोडं थोडं करून आपण टाकणार आहोत एकदाच नाही टाकणार आहोत एकदा टाकल्याने आपल्याला अंदाज येणार नाही कदाचित पाणी जास्त होऊ शकतं म्हणजे दूध जास्त होऊ शकतं किंवा पीठ कमी पडू शकतं त्यासाठी थोडं थोडं करूनच टाकणार आहोत मिक्स करणार आहोत हे बघा अशा प्रकारे आणि घट्ट गोळा बनवणार आहोत जास्त पातळ बनवणार नाही कारण पातळ जर बनवलं तर आपलं जे शंकरपाळे आहेत ते जास्त कडक होण्याचे चान्सेस असतात त्यासाठी मीडियम ठेवायचा आहे आणि रवा जो आहे तो आपलं जे दूध आहे तो सोक करून घेतो तर जास्त आपण पातळ बनवायचं नाही पीठ थोडस कडक झालं तर टेन्शन घेऊ नका आपल्याला कडकच पीठ हवं आहे आणि लाटताना गोळा थोडासा कडक वाटेल तुम्हाला थोडस लाटण्याला
चिपकू शकता. तर तुम्हाला वाटत असेल खूपच जास्त कडक झाला आहे की लाटायला जमत नाही आहे, तर तुम्ही थोडंसं दूध टाकून, कोमट दूध टाकून तुम्ही मळून घेऊ शकता. पण शक्यतो कडकच घ्या, त्याने खूप क्रिस्पी बनतील आपल्या शंकरपाळ्या. हे बघा, आणि लाटताना जर साईडने अशा चिरा पडल्या आहेत तर टेन्शन घेऊ नका, त्या चिरा कितीही काही केलं तरी पडतातच. हे बघा अशा प्रकारे मीडियम एकदम स्लो गॅसवर मी तेल तापवत ठेवलेलं आहे, जास्त फास्ट गॅस करायचा नाही आहे. हे बघा अशा प्रकारे आपण पूर्ण जाड, एकदम जाड, जसं आपण पोळी लाटताना किंवा चपाती लाटताना आपण जे गोळा घेतो त्याच्या चौपट पाचपट घ्यायचा आहे. एकदम एक सेंटीमीटरची अशी पोळी बनली पाहिजे, जाडसर. जाडच बनवा शक्यतो, पातळ बनवू नका. पातळ बनवल्याने कडक होतील जास्त, जाड बनवल्याने फुगतील पण छान आणि मेन म्हणजे क्रिस्पी पण लागतील एकदम. हे बघा अशी मी जाड बनवून घेते पूर्ण पोळी. आता आपण साईडच्या ज्या कडा आहेत त्या प्रॉपर अशा करून घेऊया. इथे मी फिरकीचा चमचा घेतला आहे. तुमच्याकडे जर फिरकीचा चमचा नसेल तर तुम्ही चाकूच्या सहाय्याने पण कट करून घेऊ शकता. हे बघा मी चारही बाजूने कट करून घेते. जे कडा आहेत आपल्या जे स्क्रॅच गेलेले आहेत त्या पण असे कट करून घ्यायचे आहेत प्रॉपर. हे बघा, आणि आपण जसं तुम्हाला शेप हवा आहे, चौकोनी, अजून अशी आयताकृती वगैरे, जसं जो शेप आवडतो तुम्हाला तो तुम्ही कट करून घेऊ शकता. किंवा असे शंकरपाळी असे क्रॉस पण कटिंग, मी जसं सरळ रेष मारते तुम्ही सेकंड जी लाईन आहे सरळ न मारता तुम्ही असे क्रॉसमध्ये पण मारू शकता. इथे मी चौकोनीच कट करून घेणार आहे. अशा प्रकारे सगळ्या शंकरपाळ्या आपण लाटून कट करून घेऊया. तुम्ही बघा किती जाड केले आहे. बघा मी इथे एक सेंटीमीटरची केलेली आहे. हे बघा जाड जाड केलेले आहेत मी. आणि तळून पण मी तुम्हाला दाखवणार आहे की तळून पण आपली जी आहे किती बनते. तर चला आपण तळून घेऊया. हे बघा जास्त जाडसर करायचे आहे. हे बघा तुम्ही बघत असाल तळून आपली एवढी झाली पाहिजे, जाडसर डबल झाली पाहिजे, तेव्हा आपली शंकरपाळी खुसखुशीत होते. अशा प्रकारे मी सगळं सुट्ट सुट्ट करून घेते आणि एकत्रच लाटून घेते सर्व. इथे आपलं तेल पण तापलेलं आहे. तेल मी मीडियम गॅसच ठेवलेलं आहे, जास्त फास्ट पण नाही आणि जास्त स्लो पण नाही. जास्त स्लो जर ठेवला तर आपले जे शंकरपाळी आहे ते विरघळून जातील. टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे तळताना. मीडियम ठेवायचं आहे गॅस, जास्त फास्ट नाही. फास्ट ठेवला तर वरतून तळल्या जातील, वरतून करपल्या जातील आणि आतून कशाच कच्च्या राहतील. त्यासाठी मीडियम गॅसवर जर ठेवलं तर आतून पण पूर्ण प्रॉपर तळून निघतील आणि बाहेरचं जे आवरण आहे ते पण प्रॉपर आपलं क्रिस्पी होऊन जाणार. त्यासाठी मीडियम गॅस ठेवायचा आहे. स्लो ठेवला तर ते वितळून म्हणजे आपलं जे त्याच्यामध्ये डालडा जो आहे तो मेल्ट होऊन जाणार आणि आपले ज्या शंकरपाळे आहेत त्याच्यात मध्ये वितळून जातील. त्यासाठी मीडियम गॅस ठेवा अशा प्रकारे. आणि जास्त टाकायचं नाही आहे, थोड्या थोड्या टाकूनच, जास्त गर्दी नाही करायची तेलामध्ये. थोड्या थोड्या टाकूनच आपण पूर्ण हे करून घेऊया, तळून घेऊया प्रॉपर. आणि सतत हलवत राहायचं आहे, त्याने काय होणार आहे की आपल्या शंकरपाळ्या खाली लागणार नाही आहे. जास्त तळताना डार्क नाही तळायचे आहेत. थोड्याशा गोल्डन कलर सोनेरी वगैरे झाल्या की लगेच काढून घ्यायचे आहेत. जास्त जर तळल्या तर नंतर बाहेर काढल्यावर डार्क कलर होतो त्याचा. त्यासाठी असे थोडंसं सोनेरी कलर होत आला की लगेच काढून घ्यायचे आहेत. त्याने जो आपला शंकरपाळे आहे दिसायला पण खूप छान दिसते आणि चवीला पण मस्तच लागते म्हणा. हे बघा किती टम फुगलेले आहेत या शंकरपाळ्या, तुम्ही बघू शकता. तुम्हाला एक अंदाजच येत असेल की कशा झालेल्या आहेत शंकरपाळ्याच्या. हे बघा अशा प्रकारे सगळं तळून घेऊया आपण शंकरपाळ्या. तुम्हाला जर माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. 100% मी सांगते तुम्हाला की खूप सुंदर शंकरपाळ्या होतात आणि खाण्यासाठी त्या अप्रतिम होतात, क्रिस्पी होतात. आणि सेम प्रमाण घेतलं तर गोड गोडीला पण एकदम जास्त गोड पण नाही आणि जास्त सपक पण नाही,
एकदम मस्त होता शंकरपाळ्या। अशा प्रकारे हे बघा तुम्ही, बघा की आपली जी शंकरपाळ्या बनवल्या आहेत त्याची साईज बघा, आणि त्याच्यापेक्षा डबल झालेल्या आहेत। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि विकास चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमचा सपोर्ट नेहमी असाच असू द्या। धन्यवाद।